कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। करमाळा शहरातील जामा मशिदीतून दिवसातून 5 वेळा स्पीकरवरून कोरोना विषयक जनजागृती केली जात आहे। जामा मशिदीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना आपल्या घरामध्ये नमाज पठण करण्याबरोबरच आत्ताच्या परिस्थितीत आपण कशा प्रकारे जबाबदारी पार पडली पाहिजे याविषयी आवाहन केले जात आहे। देशात व राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जास्तीत जास्त वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे। ही बाब लक्षात घेऊन वेताळपेठेतील जामा मस्जिदमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जामा मस्जिदमध्ये दिवसातून 5 वेळा अजानच्या वेळी शहरातील सर्व नागरिकांना स्पीकरवरून कोरोनाचा धोका पाहता घराबाहेर पडू नका, नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये येऊ नका, आपापल्या घरीच नमाज पठण करा असे संदेश देण्यात येत आहे। जामा मस्जिद करमाळा वेताळपेठ येथून आम्ही ह्या मस्जिदमध्ये 5 वेळा अजान देत असताना कोरोना व्हायरसच्या बाबतीत जनजागृती करतो। कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती करून कोणीही रोडवर फिरू नये, कोणीही नमाजसाठी मस्जिदमध्ये जाऊ नये, आपापल्या घरात नमाज अदा करावी आणि सर गव्हर्नमेंटने जो नियम दिलेला आहे त्यानुसार अंतर ठेवून चालावे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क वापर करावा, याबाबत 5 वेळा अजान झाल्यानंतर जनजागृती करून माईकवर प्रसारित करतो। जामा मशिदीचे विश्वस्त कासम सय्यद, उस्मान सय्यद, जमीर सय्यद, मौलाना मोहसिन हे सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी उपक्रम राबवत आहे। कासम मोहम्मद सय्यद, ट्रस्ट अध्यक्ष जामा मस्जिद करमाळा। जब से सरकार ने लॉकडाउन के बारे में ऐलान किया है, जब से हम अपने मस्जिदों के अंदर ऐलान कर हर 5 वक्त की नमाज अजान के वक्त ऐलान करके तमाम भाइयों को से गुजारिश करते हैं कि अपने अपने घरों के अंदर नमाज अदा करो और सरकार के आदेश का पालन करो। जामा मशिदीच्या या उपक्रमाविषयी बोलताना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे म्हणाले की जामा मशिदीचा सर्व धार्मिक स्थळांनी आदर्श घेतला पाहिजे। आपली सामाजिक जबाबदारी म्हणून समाज बांधवांनी घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाला मोठी मदत मिळत आहे। करमाळा शहरामध्ये जामा मशीद आहे आणि त्या ठिकाणी आजकाल फक्त 2 किंवा 3 लोक जामा मशिदीमध्ये नमाजासाठी येतात। जामा मशिदीमध्ये असलेले इमाम यांच्याकडून अजान दिले जाते। अजान दिल्यानंतर 3 लोकांची नमाज होते आणि नमाजानंतर मशिदीत असलेले जे इमाम आहेत त्यांच्यामार्फत शहरातील नागरिकांसाठी कोरोना व्हायरसच्या संदर्भाने काय उपाययोजना केलेल्या पाहिजेत आणि या नागरिकांनी कसं वागलं पाहिजे हे सांगितलं जातं। आणि त्यामुळं मला वाटतं की आपल्या करमाळा शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणी जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा किंवा भारत देशामध्ये म्हणा, मशिदीमधून कोरोनाविषयी कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय प्रतिबंध केला पाहिजे, का लोकांनी आचरणात काय गोष्टी आणल्या पाहिजेत याच्याविषयी जी माहिती दिली जाते ती इतर कुठल्याही मशिदीमध्ये दिली जात नाही। करमाळ्यामधील जामा मशिदीचा आदर्श इतर मशिदीतील इमामांनी किंवा जगातील सर्व लोकांनी घ्यावा असाच हे आदर्श आहे। आणि पोलीस खात्याच्या वतीनं आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो की इतर ठिकाणच्या मशिदीमध्ये देखील असाच आदर्श पाळून लोकांसाठी सूचना द्याव्यात। धन्यवाद। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इक्बाल अत्तर, सोलापूर।